जल जीवन मिशन अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 1304 कामांचा समावेश आहे. यामध्ये 400 समथिंग कामं कम्प्लीट झालेली आहे, पण उर्वरित कामांच्या वारंवार तक्रारी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या सन्माननीय खासदार महोदयांना देखील प्राप्त झालेल्या आहेत. त्यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने माझ्या अध्यक्षतेखाली आजच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने शासनाकडे एखाद्या गावाचं इस्टिमेट वाढलेलं आहे किंवा लोकसंख्या वाढलेली असल्यामुळे त्या गावाचं रिवाईजसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे. त्या प्रस्तावांना अजूनपर्यंत मंजुरी न आल्यामुळे अशी कामं बॅलेन्स आहे. सोबतच काही गावांना MSEB चं डिमांड ही जास्त प्रमाणात आल्यामुळे ती ग्रामपंचायत ती डिमांड भरण्यासाठी सक्षम नाही, त्यामुळे देखील काही गावांची कामं जरी पूर्ण झाली असेल पण MSEB कनेक्शनमुळे ती कामं आपण त्या गावांना सुरळीत पाणी पुरवठा करू शकत नाही आहे. सोबतच काही ग्रामपंचायतनी MSEBला A1 फॉर्म हा भरून दिलेला नाही आहे, त्यामुळे देखील त्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.